काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हारगोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अकोले तालुक्यातील केळुंगण येथील रामचंद्र मांगे यांचा संपूर्ण संसार आगीत जळून भस्मसात झाला, त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडलं होतं. या कुटुंबाला रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीनं संसार उपयोगी साहित्य, ब्लँकेट, महिलांना साड्या, लहान मुलांना गणवेश हे सर्व रक्षाबंधनाच्या दिवशी सुपूर्द केलं. रक्षाबंधनानिमित्तानं मांगे कुटुंबियातील बहिणींना साडी आणि लहान मुलांना गणवेश तसेच संसारोपयोगी साहित्य भेट दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. अद्यापर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नसल्याची खंत मांगे कुटुंबियातील महिलांनी बोलून दाखवली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अकोले सेंट्रल हा सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवतो आहे, असं रोटरी क्लबच्या अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी सांगितलं. रोटरी क्लबचे पब्लिक इमेज डायरेक्टर हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांनी क्लबच्या कार्याची माहिती दिली. अकोले तालुक्यातील केळुंगण गावातील आदरणीय रामचंद्रजी मांगे यांच्या राहत्या घराला 14 ऑगस्टला रात्री आग लागली आणि त्याच्यातून त्यांचं खूप मोठं प्रापंचिक नुकसान झालं. सोशल मीडियावर ही बातमी पसरतात, सर्व स्तरातून त्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली गेली. परंतु एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या भावनेतून रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीनं डिस्ट्रिक्ट गव्हर्नर साबूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, याचबरोबर अध्यक्ष आदरणीय विद्याचंद्र सातपुते सर, याशिवाय रोटरीचे पूर्व अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष अमोलजी वैद्य, विद्यमान माजी अध्यक्ष सचिन शेठ देशमुख आणि रोटरीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून या प्रसंगी आपण या कुटुंबाला आधार देण्याकरता उभं राहिलं पाहिजे या भावनेतून काही महत्त्वाचं दैनंदिन जीवनामध्ये गरजेचं सगळं संसारोपयोगी साहित्य या ठिकाणी घेऊन येता आलं, त्यांच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी सहभागी होता आलं. आपल्या या माध्यमातून खरं म्हणजे आव्हान आहे की अनेक सर्वोदय अंतकरणाच्या सामाजिक संस्था, संघटना, व्यक्तिगत जीवनातील लोक या ठिकाणी उभे राहत आहेत याचं समाधान जरी असलं तरी अशा प्रसंगाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी उभं राहावं आणि या सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याच्या करता आपल्या सगळ्यांची मदत त्या ठिकाणी व्हावी. केळुंगण ग्रामविकास मंडळ आणि बिरसा ब्रिगेड यांनीही रोख मदत केली, तर माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी मांगे कुटुंबियांच्या जळीत घटनाक्रमाची माहिती दिली आणि रोटरी क्लब अकोले सेंट्रल यांच्या उपक्रमाचं कौतुक केलंय. यावेळी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, सचिन शेटे, राजूरचे उपसरपंच संतोष बणसोडे, पत्रकार विलास तुपे, केळुंगण येथील सरपंच युवराज भांगरे, हिरामन देशमुख, सूर्यकांत देशमुख तसेच मांगे परिवारातील सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांची हजेरी होती. विलास तुपे, सी न्यूज मराठी, अकोले. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722.